Now, today we have to see difference between financial accounting and cost accounting. While we taking the consideration of all the points, we will get the knowledge about how cost account is different from financial accounting. Because you have in mind the confusion that how cost accounting is the different from the financial accounting. These points will clear your doubts in your mind. Now we have to see difference between financial accounting and cost accounting. Now first is the meaning. Financial accounting is concerned with the classifying, recording, and analyzing the transactions of business according to its nature and preparing financial statements like trading account, profit and loss account, and balance sheet. This is the meaning of the financial accounting. Now, cost accounting is concerned with the classification, allocation, recording, reporting, and control of cost. It ascertains the cost of product or service by preparing a cost sheet. तर फिनान्शियल अकाउंटिंगचा अर्थ काय? तर इज कन्सर्न विथ द क्लासिफाइंग, रेकॉर्डिंग अँड अनालाइजिंग द ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस अकॉर्डिंग टू इट्स नेचर अँड प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट्स. की फायनान्शियल अकाउंट आम्ही कशासाठी बनवतो? तर जे काही उत्पन्न असेल, खर्च असेल, त्यांचं क्लासिफिकेशन करणं, त्याचं रेकॉर्डिंग करणं, ॲनालायझिंग करणं, की नेचर ऑफ बिझनेस कसं असेल त्याप्रमाणे आपण ते एक्सपेन्सेस असतील, मग कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, आपण त्या पद्धतीनं क्लासिफाईंग करून फायनान्शियल अकाउंटिंगचं बनवतो. आणि त्याचा मेन उद्देश काय असतो? तर फायनान्शियल स्टेटमेंट लाईक ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, हे त्याच्यापासून आपण बनवण्याचा प्रयत्न करतो. बेसिक बुक जे आहेत आमचे, जर्नल अकाउंट असेल, लेजर अकाउंट असेल, याच्या सहाय्यानं जे समराइझिंग असेल, क्लासिफाईंग असेल, रेकॉर्डिंग असेल, ते आम्ही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जसं बिझनेसचं नेचर असेल त्याप्रमाणे नोंदवतो. आणि त्याच्या शेवटी आम्ही ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरा डिफरन्स जो आम्ही बघायचा आहे कॉस्ट अकाउंटिंगच्या बाबतीमध्ये, की कॉस्ट अकाउंटिंग हे कशाशी रिलेटेड आहे? तर इज कन्सर्न विथ द क्लासिफिकेशन, अलोकेशन अँड रेकॉर्डिंग अँड कंट्रोल रिपोर्टिंग ऑफ कॉस्ट. ही क्लासिफिकेशन करणं, त्याचं वर्गवारी करणं, अलोकेशन त्याचं वाटप करणं, रेकॉर्डिंग ते पुस्तकामध्ये नोंदवणं, त्याचं रिपोर्टिंग करणं आणि खर्चावरती नियंत्रण ठेवणं, हे काम आमचं कॉस्ट अकाउंटिंगचं असतं. अँड इट असर्टन द कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट, या साह्यानं आम्ही वस्तूची किंमत काय असू शकते हे बघतो. आणि हे बघत असताना किंवा तयार करत असताना वस्तूची किंमत काय येईल याचा जो स्टेटमेंट बनवलं जातं त्याला आम्ही म्हणतो कॉस्ट शीट. जी कॉस्ट शीट आहे, प्रिपेरिंग अ कॉस्ट शीट, इकडं फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं, इकडच्या साईडला कॉस्ट शीट बनवली जाते, की ज्याच्या साह्यानं आम्ही वस्तूची किंमत काय असेल, वस्तू किंवा सेवा यांची किंमत काय असेल, हे आम्हाला याच्या साह्यानं, कॉस्ट शीटच्या साह्यानं आम्हाला समजू शकतं. हा यातला मेन फरक सांगितला होतो. इकडे पण क्लासिफिकेशन केलं जातं, रेकॉर्डिंग केलं जातं, अनालायझिंग केलं जातं, जसं काय नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन असेल त्याप्रमाणे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड केलं जातं. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं, त्याचं वाटप केलं जातं, रिपोर्टिंग केलं जातं, खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि याच्या साह्यानं आम्ही वस्तूची किंमत काय असेल हे शोधण्याचा प्रयत्न कॉस्ट शीट बनवून करतो. हा यातला पहिला फरक. दुसरा फरक, द पर्पज काय याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंगचा ठेवण्यामागे पर्पज काय, उद्देश काय? द मेन पर्पज ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट फायनान्शियल रिझल्ट्स अँड पोजिशन टू ओनर्स अँड आउटसाइडर. की फायनान्शियल स्टेटमेंटच्या साह्यानं मॅनेजमेंटला असेल किंवा बाहेरच्या आउटसाइडर, मग सभासद असतील, मालक असतील, तर या लोकांना जे काय फायनान्शियल अकाउंटिंगच्या रिलेटेड माहिती आहे, मग माहिती काय असू शकते? तर फायनान्शियल रिझल्ट, प्रॉफिट झाला का लॉस झाला, हे आम्हाला ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या साह्यानं समजेल. पोजिशन ही आम्हाला बॅलन्स शीटच्या साह्यानं समजू शकते, की बॅलन्स शीटच्या साह्यानं ती काय नेमकी फिनान्शियल पोजिशन, हे आम्हाला फायनान्शियल अकाउंटिंगच्या मेंटेन केल्यामुळे समजू शकतं. कॉस्ट अकाउंटिंगचा पर्पज काय? द मेन पर्पज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द कॉस्ट टू मॅनेजमेंट फॉर प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग अँड कंट्रोल. मेन कॉस्ट अकाउंटिंगचा पर्पज आहे की कॉस्ट रिलेटेड जी माहिती आहे ती मॅनेजमेंटला देणं, की ज्याच्या साह्यानं मॅनेजमेंट नियोजन करेल, महत्त्वाचे निर्णय घेईल आणि खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल, हे कॉस्ट अकाउंटिंगच्या मागचं मेन पर्पज आम्हाला सांगितलं जातं. तिसरा डिफरन्स बघूया, स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट. स्टॅच्युटरी याचा अर्थ आहे कायदेशीर.
कायदेशीर असे काही बंधन आहेत का, रिक्वायरमेंट आहे काय? तर फायनान्शियल अकाउंट आर केप्ट टू फुलफिल स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट ऑफ कंपनीज ॲक्ट अँड इन्कम टॅक्स ॲक्ट. फायनान्शियल अकाउंटिंग आम्हाला कंपनी ॲक्ट 1956 आणि इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 ह्या दोन्ही कायद्यानुसार कंपल्सरी ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट बॅलन्स शीट बनवणं आम्हाला कंपल्शन केलेलं आहे. कॉस्ट अकाउंटिंगच्या बाबतीमध्ये कॉस्ट अकाउंट आर प्रिपेअर्ड व्हॉलंटरीली. व्हॉलंटरी याचा अर्थ आहे स्वेच्छेनं, की कॉस्ट अकाउंट आर प्रिपेअर्ड व्हॉलंटरी टू मीट द रिक्वायरमेंट्स ऑफ मॅनेजमेंट विथ सर्टन एक्सेप्शन्स. की कॉस्ट अकाउंटिंगचा डाटा ठेवण्यासाठी असं कायद्यानं बंधन नाही आहे, मात्र अलीकडच्या काळामध्ये काही इंडस्ट्रीजना कंपल्शन केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सिमेंट इंडस्ट्री असेल, साखर कारखाना असेल, किंवा इतर काही इंडस्ट्रीज की जिथं प्रोडक्शन हक मोठ्या प्रमाणात होतं, अशा ठिकाणी आम्हाला कॉस्ट अकाउंटिंग मेंटेन करणं कंपल्सरी केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं हे तीन डिफरन्स आम्हाला दिसतात. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे मॅनर, हे ठेवतात कसं नेमकं मॅनर. इट क्लासिफाईज रेकॉर्ड्स अनालाइज द ट्रान्झॅक्शन इन सब्जेक्टिव्ह मॅनर दॅट इज अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ एक्सपेन्सेस. तर ह्याचं क्लासिफिकेशन असेल, रेकॉर्ड असेल, फायनान्शियल अकाउंट्समधले जे काही खर्च असतील तर त्याचं रेकॉर्डिंग कसं केलं, तर सब्जेक्टिव्ह मॅनर. सब्जेक्ट काय, नेमका तो खर्च झाला आहे कसा, त्याचं नेचर काय हे बघतो आम्ही आणि त्यानुसार खर्चाचं क्लासिफिकेशन करतो. म्हणजे उदाहरणार्थ तो खर्च रिअल अकाउंटमध्ये आहे, पर्सनल अकाउंट आहे का, गेन लॉस आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस आहे, याप्रमाणे आम्ही ह्याचं जे काही नेचर असेल त्यानुसार खर्चाचं क्लासिफिकेशन करतो. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, या पद्धतीनं हे नेचरनुसार बघून खर्चाचं बायफर्केशन केलं जातं. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये इट रेकॉर्ड्स द एक्सपेंडिचर इन ऑब्जेक्टिव्ह मॅनर, नेमका तो खर्च करण्यामागे उद्देश काय होता यानुसार त्याचं खर्चाचं जे काही हे आहे क्लासिफिकेशन ते केलं जातं. अकॉर्डिंग टू द पर्पज, उद्देश काय, तो खर्च करण्यामागं उद्देश काय होता. म्हणजे समजा तो एक खर्च फॅक्टरीवरती झाला असेल तर तो फॅक्टरी ओव्हरहेड्स येईल. समजा तो खर्च ऑफिसवरती झाला असेल तर ऑफिस ओव्हरहेड्स येईल. ओव्हरहेड्स याचा अर्थ जनरल एक्सपेन्सेस की अदर दॅन डायरेक्ट एक्सपेंडिचर. की जो काही खर्च झालेला असेल तो खर्च नेमका कुठं झाला, कोणत्या उद्देशानं झाला, फॅक्टरीवरती झाला तर फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिसवरती झाला तर ऑफिस ओव्हरहेड एक्सपेन्सेस येईल. तो सेलिंग किंवा डिस्ट्रीब्युशन रिलेटेड तो खर्च असेल तर तो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड रिलेटेड खर्च म्हणून कन्सिडर केला जाईल. या मानाने आम्ही फायनान्शियल अकाउंटमध्ये नेचर बघतो आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मात्र त्याचा पर्पज बघितला जातो, त्याचा ऑब्जेक्टिव्ह बघून त्याप्रमाणे क्लासिफिकेशन केलं जातं. नाव फिफ्थ डिफरन्स, स्टॉक व्हॅल्युएशन. इन फायनान्शियल अकाउंट स्टॉक्स आर व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राईस विच एवर इज लेस. आपण बघितलं असेल की स्टॉकचं व्हॅल्युएशन आत्तापर्यंत आम्ही SYपर्यंत शिकत असताना फायनान्शियल अकाउंटिंग स्टॉकची कॅल्क्युलेशन करत असताना कसं घेतलं आहे, तर एक तर ॲट कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस विच एवर इज लेस, ह्या दोन्ही पैकी जे लहान असेल कॉस्ट प्राईस किंवा मार्केट प्राईस याच्यातलं लहान आम्ही घेतो. मात्र कॉस्ट अकाउंटिंग ऑलवेज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट, नेहमी जे काही कॉस्ट अकाउंटिंगमधला जो स्टॉक असेल त्याचं कॅल्क्युलेशन आम्ही कॉस्ट प्राईसनंच करतो. जेवढा काही आम्ही ते खरेदी करण्यासाठी पैसे मोजले असेल तीच त्या स्टॉकची किंमत असेल. इथं आम्ही मार्केट व्हॅल्यू विचारात घेत नाही कॉस्ट अकाउंटिंगमध्ये. मात्र फायनान्शियल अकाउंटमध्ये आम्ही दोन्ही विचारात घेतो, कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस. त्यातली लहान रक्कम आम्ही फायनान्शियल अकाउंटमध्ये नोंदवतो ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला. मात्र कॉस्ट अकाउंटिंगमध्ये वी हॅव टू टेक ओनली द कॉस्ट प्राईस. जेवढं काही तुमच्या खिशातनं खर्च झालं असेल ते रॉ मटेरियल घ्यायला, तेवढाच रक्कम आम्ही क्लोजिंग स्टॉक म्हणून नोंदवली जाईल. इथं मार्केट प्राईसचा विचार जो आहे तो केला जाणार नाही. सिक्स्थ डिफरन्स, ॲनालिसिस ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट. इट शोज कॉस्ट and profit or loss of a business as a whole. In financial accounting, the financial statement shows all the results of the business as a whole. Purna business cha result dakhota, but in the cost accounting, we can show cost or profit or loss for each product, department or process of specific activities. Apan ekhadya vastu cha profit loss ka hai shodhu shakto, ekhadya department efficient ahe ka अनइफिशियंट आहे हे पाहू शकतो. प्रोसेसचा प्रॉफिट लॉस किंवा एखादी स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी त्याची नेमकी प्रॉफिट आहे का लॉस आहे झालेला आहे हे आम्ही बघू शकतो. इथं संपूर्ण बिझनेसचं बघितलं जातं, इथं मात्र एखाद्या ॲक्टिव्हिटीचं एखाद्या प्रोडक्टचं आम्ही कॅल्क्युलेशन करून प्रॉफिट लॉस आहे का नाही आहे हे सांगू शकतो.
त्यामुळे बिझनेस अकाउंटिंगमध्ये आम्ही जो फायनान्शियल अकाउंटमधला ड्रॉबॅक सांगितला की फायनान्शियल अकाउंटिंग ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज नॉट गिवन द इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट, बट इन द कॉस्ट अकाउंटिंग कॉस्ट डाटा प्रोव्हाइड द ईच प्रोडक्ट ईच डिपार्टमेंट डिटेल्स टू द मॅनेजमेंट, की एखाद्या डिपार्टमेंट्स असेल, प्रोडक्टची असेल, प्रॉफिट लॉस कॉस्ट याची डिटेल देऊ शकते, मात्र बिझनेस हे मात्र फायनान्शियल अकाउंटिंग देत नाही. तिथं संपूर्ण बिझनेसचा संपूर्ण कंपनीची माहिती एकाच ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शो झालेली दिसते, प्रोडक्ट वाईज तिथं दिसत नाही. नाव कंट्रोल अस्पेक्ट, फिनान्शियल अकाउंटिंग हे कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉस्टवरती कंट्रोल ठेवू शकत नाही. देर इज नो इम्पॉर्टन्स गिवन टू कंट्रोल अस्पेक्ट, की कंट्रोल रिलेटेड याच्यावरती कुठंही नियंत्रण नसतं. इट प्रोव्हाइड्स अ डिटेल्ड सिस्टीम ऑफ कॉस्ट कंट्रोल, कॉस्ट अकाउंटिंग मेन उद्देशच त्याचा हा आहे की कॉस्टवरती कंट्रोल ठेवणं. त्यामुळे आम्हाला इकडे फायनान्शियल अकाउंटमध्ये आम्हाला कॉस्टिंगवरती कुठंतरी नियंत्रण ठेवलं आहे कॉस्टवरती हे दिसत नाही, मात्र कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मात्र कॉस्ट कंट्रोल केलं जातं. याचा अकाउंटिंग पिरियड कसा आहे बघा, 8 नंबरचा डिफरन्स. फायनान्शियल अकाउंट्स आर प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर, सो ते डिस्क्लोज ऑपरेटिंग रिझल्ट्स ॲट द एंड ऑफ द इयर. फायनान्शियल अकाउंट्स आम्ही कधी प्रिपेअर करतो, तर वर्षाच्या शेवटी. जर समजा एप्रिल टू मार्च असं आमचं फायनान्शियल इयर असेल, तर मार्च महिन्यामध्ये आम्ही फायनान्शियल अकाउंट तयार करतो. समजा तेच जर इयर एंड आमचं जानेवारी ते डिसेंबर असेल, तर डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही फायनान्शियल अकाउंटिंग तयार करतो. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगचं पूर्ण इयर हे त्याचं फायनान्शियल इयर असू शकतं, किंवा अकाउंटिंगचा पिरियड आम्ही दाखवतो. सो ते डिस्क्लोज द ऑपरेटिंग रिझल्ट्स ॲट द एंड ऑफ द इयर, वर्षाच्या शेवटी जे काही रिझल्ट्स असेल तो दाखवला जातो. कॉस्ट अकाउंटिंग कॅन बी प्रिपेअर्ड ॲज अँड व्हेन डिझायर्ड, मॅनेजमेंट जेव्हा त्यांची इच्छा असेल त्यावेळेला कॉस्ट अकाउंट आम्ही प्रिपेअर करू शकतो. हेन्स दे कॅन प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट ॲट एनी टाईम, त्यामुळे मॅनेजमेंटला जेव्हा पाहिजे त्यावेळेला जी माहिती हवी असेल ती आम्ही देऊ शकतो. त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंगला असं अकाउंटिंग पिरियड कोणतंही नाही आहे. आम्ही जेव्हा पाहिजे त्यावेळेला ते जे काही रिपोर्ट्स असतील, स्टेटमेंट्स असतील, आम्ही प्रिपेअर त्या करू शकतो आणि मॅनेजमेंटला सादर करायला रेडी असतो. नेचर ऑफ कॉस्ट, फायनान्शियल अकाउंट्स रेकॉर्ड्स ओनली हिस्टॉरिकल कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट मीन्स बॅकडेटेड पोस्ट एक्सपेंडिचर, दोज एक्सपेन्सेस विच हॅव ऑलरेडी इन्कर्ड, दीज आर नोन ॲज हिस्टॉरिकल कॉस्ट. हिस्ट्री, ज्याचा खर्च ऑलरेडी झालेला आहे, मागं पूर्वी झालेला आहे, अशा खर्चांची नोंदणी तुम्हाला फायनान्शियल अकाउंटमध्ये दिसते. कॉस्ट अकाउंट रेकॉर्ड बोथ हिस्टॉरिकल अँड प्रीडिटर्माइंड कॉस्ट. कॉस्ट अकाउंटमध्ये मात्र हिस्टॉरिकल तसेच प्रीडिटर्माइंड भविष्यातलं प्रीडिटर्माइंड एस्टिमेटेड या दोन्ही खर्चाची नोंद झालेली आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये असते. तसं मात्र फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आम्हाला दिसत नाही. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये फक्त हिस्टॉरिकल जो खर्च झालेला आहे ऑलरेडी त्याच्याच नोंदी तुम्हाला बघायला मिळतील. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मात्र दोघांच्या देखील जो खर्च झालेला आहे किंवा भविष्यात होणार आहे अशा दोन्ही खर्चांची आम्हाला माहिती जी आहे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मिळते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फिगर्स. फायनान्शियल अकाउंट डील्स मेनली विथ द ॲक्च्युअल फॅक्ट्स अँड फिगर्स. फायनान्शियल अकाउंट्स हे मेनली ॲक्च्युअल फॅक्ट्स अँड फिगर, जो काही खर्च ॲक्च्युअल झाला असेल त्याच्याच नोंदी ठेवतं. म्हणजे कामगारांचा पगार दिला असेल, त्याचं व्हाउचर झालं तरच आम्ही नोंदी करणार. आमचं मालाचं बिल तयार झालं असेल तरच आम्ही ते परचेस किंवा सेलमध्ये त्याची एंट्री करेन, अन्यथा एंट्री केली जाणार नाही फायनान्शियल अकाउंटमध्ये. मात्र कॉस्ट अकाउंट्स डील्स पार्टली विथ द फॅक्ट्स अँड फिगर्स अँड पार्टली विथ एस्टिमेट्स. कॉस्ट अकाउंटमध्ये मात्र ज्यावेळेला आम्ही कॉस्टशीट बनवतो त्यावेळेला काही खर्च ॲक्च्युअलमध्ये झालेला असतो, काही खर्च भविष्यात होणार असतो, काही खर्च आम्ही एकावरून दुसऱ्याचं कॅल्क्युलेशन करतो, पर्सेंटेज काढतो, एस्टिमेट करतो की हा खर्च जर ड्रॉईंग जे वेजेस आहेत ते वेजेस इतका असतील तर फॅक्टरी ओव्हरहेड किती पर्सेंटेज असू शकतो, असे काही एस्टिमेटच्या माध्यमातून आम्ही कॉस्टशीट बनवत असतो. त्यामुळं इथं ॲक्च्युअल फॅक्ट्स फिगर्स कॉस्ट अकाउंटिंगमध्ये घेतल्या जात नाहीत. फायनान्शियल अकाउंट्समध्ये जो खर्च इन्करच झाला असेल, खर्चच झाला असेल, त्याचं पेमेंट झालं असेल, अशाच व्हाउचरची एंट्री फायनान्शियल अकाउंटमध्ये केली जाते. कॉस्ट अकाउंटिंग हे दोन्हीशी डील करतं, पार्टली फॅक्ट्स फिगर्स ॲक्च्युअलमध्ये झालेलं आणि पार्टली एस्टिमेट्स जे भविष्यात होणार आहे, अशा दोघांचा देखील समावेश आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये दिसतो. फिक्सेशन ऑफ सेलिंग प्राईस,
फायनान्शियल अकाउंट इज नॉट टू डिटरमाइन द सेलिंग प्राइस. फायनान्शियल अकाउंटिंग कुठल्याही परिस्थितीमध्ये सेलिंग प्राइस काय असू शकते याबद्दल गाईडलाईन नाही करत. कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स टू डिटरमाइन द ॲप्रोप्रिएट सेलिंग प्राइस ऑफ व्हेरियस प्रोडक्ट अंडर डिफरंट सिच्युएशन्स. कॉस्ट अकाउंटिंग मात्र वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या वस्तूची किंमत काय असू शकते किंवा काय ठेवली पाहिजे याबद्दल जी मदत आहे ती मॅनेजमेंटला करतं की वस्तूची किंमत काय लावावी, आपण एखादं सीझन असताना काय लावावी, एखादा ऑफ सीझन असताना काय लावावी, महाराष्ट्रात त्याची वस्तूची किंमत किती असावी, गुजरातमध्ये किती असावी, याबाबतची जी गाईडलाईन आहे ती आम्हाला कॉस्ट अकाउंटिंग देतं. मात्र फायनान्शियल अकाउंटिंग याच्या बाबतीमध्ये मात्र सायलेंट दिसतं. सेलिंग प्राईसची ठरवताना फायनान्शियल अकाउंट कोणतीही मदत आम्हाला करू शकत नाही. कॉस्ट अकाउंटिंग मात्र करतं कारण ते मॅन्युफॅक्चरशी रिलेटेड असल्यामुळं. टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. फायनान्शियल अकाउंट रेकॉर्ड ओनली एक्स्टर्नल ट्रान्झॅक्शन्स लाईक सेल्स, परचेस, रिसिट्स विथ द आउटसाइडर पार्टीज. फायनान्शियल अकाउंटमध्ये नोंदी कोणत्या असतात, तर सेल झाला बाहेरच्या साईडला आम्ही केलेला असेल, परचेस बाहेरून माल आत आलेला असेल, रिसिट्स काही आम्हाला पैसे मिळाले असतील, तर याच्या रिलेटेड आम्हाला नोंदी फायनान्शियल अकाउंटमध्ये दिसतात की ज्या बहुतांश एक्स्टर्नल असतात. बाहेरच्या लोकांशी आम्ही कसं डील करतो या आउटसाइडर पार्टीशी रिलेटेड हे ट्रान्झॅक्शन आम्ही नोंदवतो फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्ट अकाउंटिंग नॉट ओनली रेकॉर्ड्स द एक्सटर्नल ट्रान्झॅक्शन बट ऑल्सो इंटरनल ट्रान्झॅक्शन. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये दोन्ही नोंदी होतात, इंटरनल ट्रान्झॅक्शन पण आणि एक्सटर्नल ट्रान्झॅक्शन्स. इवन इंटर डिपार्टमेंटल ट्रान्झॅक्शन्स लाईक इश्यू ऑफ मटेरियल बाय स्टोअर कीपर टू प्रोडक्शन डिपार्टमेंट. तर याच्यामध्ये इंटर डिपार्टमेंटल ट्रान्झॅक्शनचा देखील नोंदी होताना आम्हाला दिसून येतील. कॉस्ट अकाउंटिंग नॉट ओनली रेकॉर्ड एक्सटर्नल ट्रान्झॅक्शन, म्हणजे सेल परचेसच्याच एंट्री ह्या होतात असं नाही आहे. याशिवाय इंटरनल ट्रान्झॅक्शन, इंटरनल कामगारांना मजुरी दिली असेल, एखादा माल ए डिपार्टमेंटकडनं बी डिपार्टमेंटला स्टॉकमधून माल दिला असेल, किंवा इंटरनल त्यांचं मालाची काही स्टोअर कीपरनं प्रोडक्शन डिपार्टमेंटला माल ट्रान्सफर केला असेल, तर या सर्वांच्या नोंदी आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये बघायला मिळतात. फक्त एक्स्टर्नल ट्रान्झॅक्शन्स नाही आहे, तर इथं दोन्ही देखील ट्रान्झॅक्शन होताना दिसून येतील, एक्स्टर्नल ट्रान्झॅक्शन प्लस इंटरनल ट्रान्झॅक्शन. इन फायनान्शियल अकाउंट्स इट रेकॉर्ड्स ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. ह्याच्यामध्ये पैशाशी रिलेटेड जे व्यवहार असतील त्याच्याच नोंदी केल्या जातात. इन कॉस्ट अकाउंटिंग इट रेकॉर्ड्स मॉनिटरी ॲज वेल ॲज नॉन मॉनिटरी, म्हणजे पैशाशी संबंधित इन्फॉर्मेशन शिवाय पैशाशिवायचे जे काही एक्सपेन्सेस असतील विदाऊट मनी ते देखील खर्चाच्या नोंदी आम्हाला याच्यामध्ये केलेल्या दिसून येतात. इट रेकॉर्ड्स मॉनिटरी ॲज वेल ॲज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. दीज आर द डिफरन्स बिटवीन फायनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग विच शोज हाऊ फायनान्शियल अकाउंट इज डिफरंट फ्रॉम द कॉस्ट अकाउंट. You will get the all the information from these points, what are the difference and what we have to learn in future for the cost accounting. Thank you.